असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. सर्वात श्रीमंत कोण बरं असा विचार कधी कधी आपल्याही मनात येतो. कधी कधी आपण रिसर्च करतो, कधी कधी आपण आपल्या मित्रांना विचारतो, कधी कधी आपण इकडे तिकडे पेपरमध्ये वाचून शोधण्याचा प्रयत्न करतो की कोण बरं ती श्रीमंत व्यक्ती. असाच प्रश्न एकदा एका राजाला सुद्धा पडला आणि काय बरं त्याला उत्तर मिळालं, जाणून घेऊयात आजच्या या गोष्टीमधून. नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. खूप जुन्या काळची गोष्ट आहे. एका राज्यात धर्मदेव नावाचा राजा राज्य करत होता. एकदा त्याला राज्यव्यवस्थेसाठी पैशांची खूप गरज होती. प्रजेवर कर लादून पैसा गोळा करण्यात राजाला रस नव्हता. राजा अत्यंत दयाळू होता आणि त्यामुळं गरिबांना त्रास होऊ नये अशा मताचा तो होता. आपल्या प्रजेला दुःखात लोटणं त्याला मान्यच नव्हतं. अचानक त्याला एक उपाय सुचला. दुसऱ्याच दिवशी राजाने घोषणा केली, राज्याच्या विकासासाठी धन आवश्यक आहे. जे श्रीमंत लोक स्वेच्छेने धन देऊ इच्छितात त्यांनी राजभवनात यावे. दुसऱ्याच दिवशी राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती दरबारात हजर झाली. त्याच्या हातात सोन्याची थैली होती. तो म्हणाला, महाराज, या माझ्या छोट्याशा भेटीचा स्वीकार व्हावा, असे म्हणून त्यांनी थैली ठेवली. राजा त्या श्रीमंताला चांगलाच ओळखून होता. तो श्रीमंत असला तरी कंजूस होता, लोभी होता. त्याच्या दृष्टीने पैसे म्हणजे सगळं सर्वस्व. त्याला खर्च करायला आवडत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत पैसा कमावणे हाच त्याचा श्वास होता. कोणाचंही नुकसान हो पण पैसे मलाच मिळोत, असे त्याचे धोरण होते. राजाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला, अरे, मी तर केवळ श्रीमंत व्यक्तीकडून पैसे मागितले होते. तो म्हणाला, क्षमा करा महाराज, आपल्या कृपेने मीच राज्यातील सर्वात श्रीमंत आहे. महाराज म्हणाले, माझ्या दृष्टीने ती व्यक्ती श्रीमंत नाही जी सारखी पैशाचाच विचार करते. मी त्यालाच श्रीमंत मानतो जो लोकांच्या सेवेत रमलाय, लोकांच्या भल्यासाठी जो स्वतःचे धन खर्च करतो. जो पैशाचा लोभी आहे तो कसला श्रीमंत? जो स्वतःही पैशाचा वापर करत नाही आणि दुसऱ्यांनाही उपभोग देत नाही तो कसला श्रीमंत? त्याला धनवान कसे म्हणणार? त्याचे धन नष्ट झाले तर काय फरक पडणार? स्वतःजवळ असणाऱ्या शारीरिक क्षमता हेच धन मानणे, यातच संतोष दडलाय. अशा माणसाने मला एक पैसा दिला तरी सुद्धा मी तो घेणार नाही. जो मनुष्य मनाने श्रीमंत तोच खरा श्रीमंत. हे ऐकताच त्या धनाढ्य माणसाला स्वतःचीच लाज वाटली आणि तो दरबारातून निघून गेला. मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण अर्थात खरा श्रीमंत कोण याचं उत्तर सांगून गेले. अर्थात जो मनुष्य मनाने श्रीमंत तोच खरा श्रीमंत. तुमच्याजवळ भलेही भरपूर पैसे असतील, पण एखाद्या गरजवंताला तुम्ही जर ती मदत करू शकत नसाल, त्याला गरजेवेळी तुम्ही उपयोगी पडत नसाल, तर तुमच्या त्या पैशाचा काय उपयोग? तुमच्या त्या श्रीमंतीचा काय उपयोग? पण या उलट तुमच्याजवळ एक भाकरी आहे, पण त्यातली अर्धी भाकरी तुम्ही भुकेल्याला देत असाल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत. अर्थात आजच्या या गोष्टीचा अर्थ तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल, नाही का? त्यामुळे तुम्ही सुद्धा हे लक्षात घ्या आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आज प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM लोगो हा दोन पानांचा आहे. तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.